शहराच्या बाजारपेठेमधील वातावरण हे दूषित करणाऱ्या समाजकंटकांवरती कारवाई करण्याची मागणी मोची गल्ली व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने केली जाते. जिल्हाधिकारी आणि त्याचबरोबर पोलीस अधीक्षक यांना एक निवेदन देण्यात आलं. शहराच्या बाजारपेठेतील वातावरण दूषित करून तणाव निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना गुरुवारी 17 मार्च रोजी संध्याकाळी देण्यात आले. निवेदनावर मंसूर शेख, पवन धुका, किशोर हंसिजा, सलीम पिरागी, संतोष मुथ्था, बाळू कांबळे, राजू साखला, ईश्वर पवार, किरण सोनाग्रा, नरेंद्र भांगडिया, योगेश पिंद्रे, अकलाक शेख, शरद गोयल, शब्बीर शेख, योगेश गोसावी, इक्रम तांबटकर, मयूर कोळपकर, नीरज काबरा, हमजा शौकत अली, संतोष गोयल आदी मोची गल्ली आणि कापड बाजार मधील व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शहरातील घासगल्ली येथे दुकानदार हातगाडी विक्रेत्यांच्या किरकोळ भांडणाला राजकीय वळण मिळाले असून कापड बाजारपेठ आणि मोची गल्लीत जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. बाजारपेठेतील व्यापारी सर्व जाती धर्माचे असून त्यांच्याकडे येणारा ग्राहक वर्ग देखील सर्व जाती धर्माचा आहे. सर्व व्यापारी मोची गल्ली व्यापारी असोसिएशनचे सदस्य असून ही संघटना सन 2016 पासून नोंदणीकृत आणि अधिकृत आहे. संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी जातीय सलोखा आणि व्यापाऱ्यांच्या हक्कासाठी शासन स्तरावर पाठपुरवठा केला जातो. तर मोची गल्ली व्यापारी असोसिएशन तर्फे शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम आयोजन केले जात असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. कापड बाजार आणि मोची गल्लीतील व्यापारी गुण्या गोविंदानं आपला व्यवसाय करतायत. बाजारपेठेत राजकारण होत असून बाजारपेठेचे वातावरण दूषित झाले आहे. काही संघटना व्यापाऱ्यांवर जीवघेणे हल्ले होत असल्याचं खोटं चित्र निर्माण करत असून हल्लेखोरांना कठोर शासन करण्यास पोलीस आणि न्याय यंत्रणा सक्षम आहे. ही खोटी माहिती पसरून समाजात दुही आणि शहराचे वातावरण बिघडवण्याचं काम केलं जात असल्याचं निवेदनात म्हटलंय. कोरोनाच्या टाळेबंदीनंतर बाजारपेठेची अर्थव्यवस्था रुळावर येत असून अशा घटनांमुळे सर्वसामान्य व्यापाऱ्यांना फटका बसतोय. चिथावणीखोर पत्र काढणारे उपद्रवी आहे की बाजारपेठेत शांततेचे आवाहन करणारी मोची गल्ली व्यापारी असोसिएशन अधिकृत संघटना उपद्रवी. हा प्रश्न सध्या उपस्थित करून याची शहानिशा करण्याचं यावेळी म्हटलंय. व्यापारी हा बाजारपेठ सोडण्यासाठी नव्हे तर व्यापार करण्यासाठी आलेला आहे. मात्र अशा समाजकंटकांचे राजकारण आणि जातीयवादी प्रवृत्तीतून नक्कीच व्यापारी बाजारपेठ सोडण्याचा विचार करेल यात तीळ मात्र शंका नाही. या प्रकरणी सखोल चौकशी करून बाजारपेठेत तणाव निर्माण करणारे प्रसार माध्यमांमधून चुकीचं पत्र प्रस्थापित करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.